वरती धावा लागल्या जातात त्या 7 रन ऑन द स्कोरबोर्ड। येस, दोन चेंडू आतापर्यंत टाकून झाले, दोन चेंडूनंतर 7 धावा धावपळकावती लागल्यात गोतरत असताना। लॉल फॉर टॉस, ऑन साइडला चेंडू खेळला, शत्रक्षक त्या ठिकाणी वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करेल, तोपर्यंत 2 धावांचा अवधी, 2 धाव पूर्ण झाल्या, 2 धावीने धाव फलक पुढे सरकवला जातोय, जाऊन पोहोचतो तो 9 या धाव संख्येवरती। दरम्यान ऑन साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा काव कॉर्नरला चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालं। ओ साव धावताना सांभाळून लक्ष ठेवा समोर, कारण दुखापत ही कधीही होऊ शकते। धावफलक 11 धावा धावफलकावरती, उत्कृष्ट अशी कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये आयोजकांच्या माध्यमातून सुद्धा आणि आमचे देणगीदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा, सन्माननीय प्रभाकरजी कांबळे आणि रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट ट्रॉफी या ठिकाणी दिली गेली आहे। बघा अतिशय उत्कृष्ट ट्रॉफी आहे, पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी, आगळी वेगळी ट्रॉफी या ठिकाणी बघायला मिळते। आणि ज्या संघाच्या अकाउंटमध्ये ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी जाईल त्याला सुद्धा हातात घेताना प्राऊड फील होईल, गर्व हा नक्कीच वाटेल। धावसंख्या आतापर्यंत 11, दुर्घटना से देर भली, आणि इथे मात्र वाईडिश गली क्षेत्रामधला चेंडू पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड वरती, धाव फलक वरती धावा, त्या म्हणजे 12। एक षटक समाप्त मला वाटते झालेलं आहे, एक षटक समाप्त झालं, एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12 धावा। आपण आमचे देणगीदार जे आहेत त्यांना थँक्स सांगत होतो, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी प्रभाकरजी कांबळे आणि रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातून या आयोजकांना लाभलेली आहे, त्याबद्दल या दोन्ही देणगीदारांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। तसेच द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती सन्मान्य रमेशजी सत्वी, पंढरीनाथजी भोईर आणि नारायणजी भोईर यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या आयोजकांना लाभलेली आहे या राहुल स्मृती चषकासाठी, तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सन्मान्य भरतजी जाधव आणि संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून आलेली आहे, त्याबद्दल संदीप आणि भरत या दोन्ही देणगीदारांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय। गोलंदाजी मार्कवरती आलाय दुसरा, तो म्हणजे विशाल, आणि धावसंख्या आहे एका षटका समाप्तीनंतर ती म्हणजे 12। दोन फलंदाज सज्जवता धावेमध्ये, चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आणि सुटलाय झेल, इथे मात्र प्रयत्न झालाय फेल, एक धाव मिळाली, एका धावने धाव आपल्या पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती। चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे ती म्हणजे विजयजी जाधव नागेशजी, चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल विजय जाधव, नागेशजी जाधव आणि हर्षल तारवी यांचे सुद्धा खूप खूप आभार आम्ही या आयोजकांच्या वतीनं मानतोय। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय, विशाल ऑन साइडला मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये, चंडू हवेमध्ये चढलाय, अंतर कापलेलं नाहीये, उंची कापली होती आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजे मनोज। जसं म्हटलं जातं की संघर्ष मैदानामध्ये खरंच चालू आहे, दोन्ही संघ संघर्ष करत आहेत, एका बाजूने धावा थांबवण्याचा संघर्ष करतोय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा संघ काजूपाडा संघ राजावळीचा, आणि दुसऱ्या बाजूनं एक संघ आहे तो म्हणजेच विरारचा संघ, बरफ पाड्याचा संघ, हा मात्र या ठिकाणी धावा बनवण्याचा संघर्ष करतोय, कारण की संघर्षाचा काळ हा कधी संपत नसतो मित्रांनो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं। संघर्ष फार महत्वाचा आयुष्यामध्ये, जसं म्हटलं जातं ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़ी बड़ी तूफाने तम जाती है जब आग लगे सीने में।
इथे मात्र गोलंदाजाला संघर्ष करावा लागेल. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी धावा देऊन जाईल चार, कारण चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर फरार, चार धावा. धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या झाली ती 17 ऑन द स्कोरबोर्ड. फुल टॉस डिलिव्हरी या ठिकाणी लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या दिशांमध्ये चेंडू धावतोय, चेंडूच्या मागे चेंडूच्या पुढे दोन शतरक्षक, आणि जोपर्यंत चेंडूला फील्ड केले जाईल तोपर्यंत दोन धावा मिळाल्या. चेंडू टाकून झाले आतापर्यंत ते म्हणजे चार, चार चेंडू टाकून झाले. चार चेंडू टाकून झालेत. ऑन साइडला पुल केलाय, पुल हा सक्सेसफुल नाहीये, मात्र शतरक्षक सुद्धा सक्सेसफुल नाही. झेल हा सुटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे, आणि ते सूत्र या ठिकाणी चुकलंय शतरक्षकाच्या माध्यमातून. एक धावाली धावफलक पुढे सरकला गेला, धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत 20. फलंदाज आकाश, माफ करा विकास आहे. या ठिकाणी शफळाने क्रॉस करण्याचा प्रयत्न, षटकाची झाली समाप्ती. आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर बरफ पडा विरार संघाची धावसंख्या आपण पाहू शकतात 10 सरासरीने 20. चार ओव्हरचा हा मॅच, दोन षटकं पूर्ण झाली, धावसंख्या झाली 20. तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजाला आहे नवनाथ, नवनाथ खटाळे. सामोरे जाईल आकाश आणि विकास, ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईकवरती आकाश आहे, मेन इन ब्ल्यू कॅप. ओ सुरेख फटकाय, मात्र चेंडूखाली शतरक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू गेलाय ग्राउंडच्या बाहेर, धावा आल्या त्या 6, धावसंख्येमध्ये भर पडले, धावसंख्या झाली ती 26. आपण पाहतोय भरपूर पारितोषिक या आयोजकांना ज्यांनी सहकार्य दिलंय, ही बक्षीस दिलेली आहेत, ती म्हणजेच सन्मान चिन्ह आपल्याला आणि संदीपजी जाधव यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह आपल्याला लाभले, त्याबद्दल गणेशजी कोठावले आणि संदीप जाधव यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. सामनावीर सर सुभाषजी लोखंडे आणि संतोष वल्भे बामणगाव मधून यांनी आपल्याला हे सन्मान चिन्ह दिले गेलेले आहेत, त्याबद्दल सुभाषजी लोखंडे आणि संतोषजी वल्भे यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. तर माणिक तारवी साहेबांच्या माध्यमातून 10 बॉक्स चेंडू आपल्याला लाभलेले आहेत, त्याबद्दल माणिकजी तारवी साहेबांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच बॉल, या ठिकाणी स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला पुल केलाय, पुल झालाय सक्सेसफुल आणि धावा दिल्या त्या 4, चौकारणशी धाव पुलक पुढे सरकला गेला, धाव संख्या 30 धावा या धावफलकावरती लागल्या, 30 धावा या धावफलकावरती लागल्यात सावकारानुसार. दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू आपल्याला बघायला मिळाला, एक चांगला बाउन्स, चेस्ट लेवलचा बाउन्स या ठिकाणी बघायला मिळाला, एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी दिली गेलेली आहे. धाव संख्या, ओ सुरेख फटकाय,
धाव संख्या सहा धावे ना पुढे सरकते 36 या धाव संख्येवरती षटकार आलाय उत्कृष्ट षटकार। काय जबरदस्त फटके सचिन तेंडुलकर सरांच्या बॅटमधून आपण क्वचितच बघायला मिळाले असेल। याच मैदानामध्ये सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अगोदर यशस्वी झाला होता, आता मात्र षटकाची समाप्ती झाली। एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 37 धावा ह्या धावफलकावरती, 37 रन आफ्टर 3 ओवर्स, लॉस ऑफ 1 विकेट। बरप्पाडा विरार या संघाची धावसंख्या आपण पाहतो होता, जवळजवळ मिडविकेट आणि मिडवनच्या मध्ये ठेवला गेला होता, त्या शतरक्षकाने शतरक्षण खराब केलं। दोन धावा मिळाल्या, दोन धावेने धाव फलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवरती, 45 रन 45 धावा। धाव धावफलक सुसज्ज होत असताना शेवटचा हे षटक, दोन चेंडू टाकून झालं, दोन चेंडूमध्ये 8 धावा त्या दिल्या गेल्यात जयनाथ खटाळे या गोलंदाजाने। नवे नवे तर मी म्हणेन संघ जो आहे काजूपाडा संघ, त्या संघाने उलटा जिल्ह्यावर 9 चेंडू पंचांनी घोषित केलाय। इथे मात्र आपण पाहू शकतो फ्री हिट असेल, पण एक धाव ना, एक दोन, 9+1 नाही, थोडस दुर्लक्ष झाल्यामुळे पंचांशी व्हेरीफाय केलं गेलं। एकच धाव 9 रूपानं आणि फ्री हिट 46 धावा, 46 रन, 4 चेंडू अजून सुद्धा शिल्लक। राईट आर्म ओवर द विकेट, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती गोलंदाज जयनाथ, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडूला टाकलाय, जातोय कि मग शतरक्षक, मात्र शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सटकलाय, जाळ फाटलाय आणि मासा झालाय फरार। धावा मात्र इथे आल्या दोन, दोन धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 48 या धाव संख्येवरती, 48 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत लिगल, इलिगल चेंडू अनधिकृत चेंडू जर पाहिले तर झाले 4 आणि लिगल चेंडू अधिकृत चेंडूचा विचार केला झाले 3 या षटकाचे। ओवर पेज डिलिव्हरी, टायमिंग चांगला झालेला नाहीये, शतरक्षक चेंडूच्या खाली आणि पुन्हा एकदा त्याच्याकडनं चूक झाली, झालंय तरी काय या शतरक्षकांच्या हाताना, झेलवरती झेल सुटत असताना मात्र बॅट खालचे चेंडू सुद्धा टायमिंग होत नाहीयेत बरप्पाडा संघाच्या फलंदाजांना। धावसंख्येनं 2 न भर पडली, धावसंख्या झाली ती 50, सांघिक 50 गाठली गेली आहे। धावसंख्या या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 50 धावा, शेवटचा षटक, शेवटचा षटक 2 चेंडू शिल्लक। राईट आर्म ओवर द विकेट, क्या बात है, परफेक्ट डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती, शेवटचा चेंडू अजून सुद्धा शिल्लक। राईट आर्म ओवर द विकेटचा मारा, शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहिल्या इनिंगचा। शॉर्ट पिच बॉल, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली शतरक्षक डीप स्कोर लेगचा, इथे सुद्धा झेल सुटलाय, असं वाटतंय की घरच्या मैदानावरती कटरनची प्रॅक्टिस करावली जाते की काय। दोन धावेनं धाव फलक मात्र पुढे सरकला गेला, माफ करा 3 धावा आल्या, 3 धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला तो म्हणजे 53 धावा आणि 54 धावांचं लक्ष दिलं गेलंय।
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी उतरा. बरं पडा संघ, घाई करा जरा, प्लीज घाई करा. चला दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. लक्ष आहे पहिल्याच या चौथ्या सामन्यामध्ये मी म्हणेन, कारण की आजच्या दिवसाचा पाचवा सामना आहे. आजच्या दिवसाचा पाचवा सामना आहे, पाचव्या सामन्यामध्ये लक्ष दिलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना गावदे स्पोर्ट्स बरपाडा संघाने मी म्हणेन धावसंख्या केलेली आहे ती 54 धावांचं लक्ष समोर दिलं गेलंय. मनोज बॉलिंग मार्कवर, जो की फलंदाजी करत असताना काही करू शकला नव्हता, गोलंदाजीमध्ये त्याला चांगलं काम करावं लागेल. साई चौक 24 चेंडू मध्ये 54 धावांची गरज, मला वाटतं 30 धावा चेंडूंपेक्षा जास्त आहेत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू काले क्षेत्ररक्षकाला आणि या ठिकाणी छेल मात्र मिळाली नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, दोन धावा दुसऱ्या धावेने धावफलक पुढे सरकतोय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तीन धाव पूर्ण झाल्यात, चौथ्या धावेचा प्रयत्न आणि या चार धावा सहजतेने प्रयत्न. धावून काढलेला पहिल्या चेंडूवरती हा चौकार, हा चौकार फार महत्वाचा आहे मी म्हणेन, कारण धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या डेंजर झोन मध्ये आहे आणि डेंजर झोन मध्ये पोहोचत असताना या अशा धावांची फार गरज आहे. एका चेंडूवरती दोन धावा, तीन धावा, चार धावा, अशा धावा फारच घेणं मुश्किल आहे या मैदानावरती. तर तरी सुद्धा या दोन धावा घेतल्यात, धावफलक पुढे सरकला या दोन, तो म्हणजे सहा वरती गोलंदाज मनोज. फलंदाजीसाठी दोन फलंदाज आहेत, नवनाथ आणि जयनाथ. हे दोन जयनाथ आणि नवनाथ बंधू मला वाटते दोन्ही फलंदाज. नवनाथ हे ज्येष्ठ
फलंदाज आहे. दरम्यान या ठिकाणी चांगला फटका आहे, शतरक्षक तेवढाच चांगला शतरक्षण करतोय. किती धावा मिळाल्या तर नक्कीच आपण पाहू शकतो, दोन धावा या ठिकाणी घेतल्या. आता दोन धावे धाव फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे आठ धावा धावफलकावरती. ऑफ साईडला गॅप मध्ये चेंडूला टाकण्याचा प्रयत्न, शतरक्षण मात्र तिकडे चांगलं झालंय. धावफलक दोन ने पुढे सरकेल, दोन ने धावफलक कुठपर्यंत जाऊन पोहोचतोय तर नक्कीच दहा वरती जाऊन पोहोचले दिसतंय. मनोज आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याने केली. यस आपण पाहू शकतो निर्धाव चेंडू सुद्धा, एक चेंडू हा शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चार, दुसऱ्या चेंडूवर दोन, तिसऱ्या चेंडूवरती दोन, चौथ्या चेंडूवरती सुद्धा दोन आणि पाचवा चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली गोलंदाजी आपण मनोज याच्याकडनं अपेक्षित प्रमाणे चांगली गोलंदाजी त्याने केलेली आहे. आणि यस परफेक्ट डिसिजन आलाय, वाईट चेंडू आहे कारण की पहिले होतं फलंदाज उभा होता, तरी सुद्धा त्याच्या डोक्याच्या वर्ण चेंडू हा ट्रॅव्हल झाला. उत्कृष्ट पंचगिरी या ठिकाणी बघायला मिळते विजयांच्या माध्यमातून. विजय भोय नेहमी असोसिएशनच्या स्पर्धांना नक्कीच चांगली पसंती दिली जाते विजयांना. ऑफ साईडच्या दिशेनं पंच करायचा होता चेंडूला, बॅट अँड बॉलचा संपर्क तेवढा चांगला नाहीये, चेंडू लागतो आणि यष्टांच्या मागे जातोय. तोपर्यंत यष्टरक्षकाचं काम तर चोख बजावलंय आणि धावसंख्या एका षटकात समाप्तीनंतर 11 धावा या धावफलकावरती लागले जातात. गोलंदाज विकास आलाय मनोजच्या नंतर. प्रेक्षकांना लक्षात असू द्या, 54 धावांचं टार्गेट आणि ते 54 धावांचं टार्गेट पार करायचं एक चांगली फलंदाजी करावी लागेल. काय जबरदस्त गोलंदाजी, मी म्हणेन ना डिफेंड करायचं असेल ही धावसंख्या तर बरफपाडा संघाने चांगली गोलंदाजी करायला हवी. आणि जर धावसंख्या चेस करायची आहे, सर करायची असेल, हा धावसंख्येचा गड जर पार करायचा असेल तर मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला काजूपाडा संघाला मात्र एक चांगला क्रिकेट पार्टनरशिप एक चांगली बिल्ड करावी लागणार आहे. मी म्हणेन ना इक्क्या धोक्यानं सुद्धा काम होईल आणि मोठ्या फटक्यानं सुद्धा काम होईल. प्रजादशत घ्यायला चेंडू लेगस्टिकला जातोय, अपील झाली होती लेगस्टिकची मात्र लेगस्टम वरती इम्पॅक्ट या ठिकाणी त्या बाहेर मला वाटते लेगला आपण पाहू शकतात. धावफलक लेग बायच्या रूपानं पुढे सरकला गेलाय, धावफलकावर धावा लागले गेले त्या 12. या षटकाचे दोन चेंडू टाकून झालेत. ऑन साईडच्या दिशेनं शतरक्षक चेंडू उचलतोय फेकतोय मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय सुरेख. ह्या दोन धावा सहजतेने पूर्ण, दोन धावेने धाव आपलं पुढे सरकत जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 14 धावा. धावसंख्या 14. ओवर द विकेट हवेमध्ये चेंडू, शतरक्षक तीन आहेत त्यांच्यामध्ये चेंडू पडलाय मात्र तो लांब होता की जवळ प्रेक्षकांना माहिती. आणि त्या क्षेत्ररक्षकांना माहिती कारण ज्या पद्धतीने धावत होते चेंडूवरती ना थोडासा लेझी क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या आहे 16.
विकास ऑन साइड ला चेंडू खेळलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी मात्र जी चूक काजूपाडा संघाने केली होती राजावळीच्या ती मात्र करत नाहीये तो बडप्पाडा संघ। फलंदाज जेलची चिरपण बाद मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू चेंडू खाली शतरक्षकाला आणि फलंदाज बाद। चला काय करा जरा विनंती असेल फलंदाजांना सज्ज राहायचं आहे यानंतर येणाऱ्या फलंदाजासाठी। धाव संख्या आहे ती म्हणजेच 16, याचा अर्थ 38 धावांची मला वाटते गरज असेल आणि 12 चेंडू शिल्लक असेल। 12 चेंडू 38 धावा फलंदाज विशाल। मोठा फटका हवेमध्ये चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार। क्या 22-32 धावांची अजून सुद्धा गरज असेल मला वाटते षटकार आला होता। 32 धावांची गरज 11 चेंडू मध्ये आता मात्र डाऊन द लेग चेंडू वाईट चेंडूची नोंद आली धावफलक 23 धावा 31 धावांची आता गरज असेल। अकरा चेंडू आणि 31 धावांची गरज ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं फलंदाज या ठिकाणी नो चेंडू होता मात्र पश्चाताप स्वतः डोक्यावरती हात जात आहेत की हा चेंडू नो होता मात्र मी खेळू शकलेलो नाहीये फ्रीडचा फायदा मिळेल का जसं म्हटलं जातं की उघडा डोळे आणि बघा नीट कारण पुढचा चेंडू आहे फ्री हिट तो हिट करता येईल का मग फ्री जाईल चेंडू पाहणं गरजेचं आहे। फुकट चेंडू जर घालवला तर यापेक्षा मोठं दुःख आहे क्रिकेट जगतामध्ये काहीच नाही। ओ हवेमध्ये चेंडू आहे या ठिकाणी फ्री हिट वरती झेल उडाला आणि एक धाव मात्र मिळाली दुसऱ्या धावाचा प्रयत्न 2 धावा या सहजतेनं पूर्ण झाल्या 2 धावीने धावपूर पुढे सरकतो धावपूरकडे धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच
26 धावा दोन गडी आतापर्यंत गमावलेत, मात्र मी म्हणेन विकेट सांभाळून काय फायदा नाहीये, तुम्हाला धावा चांगल्या मोठ्या पद्धतीने बनवावे लागतील. ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा वन बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल, चौकार. धावसंख्या झाली ती 30, 24 धावांची अजून सुद्धा गरज. नऊ चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. नऊ चेंडू 24 धावा, कारण की पहिला चेंडू आपण जर पाहिला तर एक षटकार आला, त्यानंतर वाईट, त्यानंतर नऊ, आणि त्यानंतर मात्र बाउंड्री आलाय, म्हणजे थोडस लांबट षटक हे आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळू शकत. अपील केले मात्र पंचदर्शक की लेग स्टिक ला सोडून जाणारा हा चेंडू. बघा ज्या पद्धतीने क्रिकेट खेळला गेलाय, चाणाक्ष क्रिकेटचा प्रत्यय दिला गेलाय आतापर्यंत आपण पाहिलं, कारण की ज्या पद्धतीने क्रिकेटला पसंती दिली जाते, चपळता दाखवली जाते, आणि तिथे मोठं ग्लॅमरस या ठिकाणी निर्माण केलं जातं, ग्रामीण क्रिकेट मध्ये सुद्धा ग्लॅमर सुद्धा आहे, इकडे अनुभव सुद्धा आहे, क्रिकेटची आवड सुद्धा आहे, सर्व काही जोपासलं जात आहे. हा चेंडू निर्धाव खेळून काढतोय, खराब फलंदाजी, खराब फलंदाजी म्हणेन इथे. या ठिकाणी एक चांगला चेंडू लॉंग ऑफला, इथे मात्र फलंदाज कुठल्याही पद्धतीने विकेट दिला जाणार नाहीये, कारण की स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, दुसरा फलंदाज क्रीज मधनं बाहेर निघणं गरजेचं होतं. पंच सांगतायत की जा तुम्ही तुमच्या जागेवरती जा, पुन्हा एकदा जो स्ट्राइक रोटेट करण्यासाठी आला होता त्यालाच पुन्हा जावं लागेल. वन धाव एकही नाही, वन शॉट आहे, ओके. या चेंडूवरती शून्य धावसंख्या, एकूण धावसंख्या बघा किती झाली या ठिकाणी दर्शवतात, 31 धावा झाल्यात आहेत आपल्याला, त्या म्हणजेच तर एकूण 54 चं टार्गेट आहे, 31 धावा झाल्यात. हॅलो चेक, ओके, हॅलो हॅलो चेक, हॅलो जैनात बाद झाला. मी म्हणेन ते एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे, जी धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्येची गरज पूर्ण करण्याच्या नादामध्ये ते विकेट मात्र गमावलेत. एक धावाली विकेट मिळाला, धावसंख्या झाली ती 32, याचाच अर्थ 54 टार्गेट आहे, म्हणजे 22 धावांची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा, मोठा फटका येणं गरजेचं आहे. फलंदाज आकाश ऑफसाईडच्या दिशेनं खेळला जातो चेंडूला, शत्ररक्षक त्या ठिकाणी बरफ पाडा संघ. ओहो, या ठिकाणी मला वाटलं मी म्हणणार होतो की बरफ पाडा संघाने शत्ररक्षण चांगलं केलंय आज, मात्र झालं लगेच खराब शत्ररक्षण.
शेवटी जे चौकार आला आता 18 धावांची गरज असेल, चार चेंडू आणि 18 धावा एका मोठ्या फटक्याची नक्कीच गरज आहे पुन्हा एकदा मॅच मध्ये स्टेबल होण्यासाठी. गॅप मध्ये चेंडू टाकला, चेंडू जातो सीमा ऋषीच्या बाजूने, काय घडेल काय बिघडेल. तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू हातात न सटकत असताना आपण पाहिला तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या तीन धावा पूर्ण, तीन धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय धावफलकावरती. धाव संख्या ती म्हणजे 39 धावा, आता 15 धावांची गरज असेल अजून सुद्धा, तीन चेंडू शिल्लक आणि 15 धावा. बघा क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये क्षणार्धात होत्याचं नव्हतं होत असतं. ऑन साइडला मोठा फटका आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, सहा धावा षटकार पुन्हा एकदा आलाय. म्हणजेच होत्याचं नव्हतं करणारा हा क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये आता दोन चेंडूमध्ये 9 धावांची गरज असेल. जबरदस्त फलंदाजी जयेश याच्या माध्यमातून, काय जबरदस्त क्रिकेट. ओ इथे चांगला चेंडू मिळालाय, चांगला चेंडू मिळालाय, मी म्हणेन चांगली लेंथ आणि लाईन पकडली गेली आहे. पण हा चेंडू सुद्धा चांगला होता खेळण्याच्या लायक चेंडू होता, मात्र फुटवर्क आणि शरीरापासून लांब खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकतात की इथे हा चेंडू गमावला गेला. एक चेंडू आणि 9 धावांची गरज, एक चेंडू 8 धावा 9 धावा या मैदानावरती मला वाटतं हे घडलेलं आहे. फलंदाज बाद एलबीडब्ल्यू का, येस